जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर महावितरणाच्या कार्यालयातील टेक्निशियनसह खासगी पंटरला जळगाव एसीबी पथकाने 1.5 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे। ही कारवाई बुधवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथे वीज कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात आली। सिनियर टेक्निशियन विनोद उत्तम पवार व खासगी इसम कलीम तडवी अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत। जळगावातील तक्रारदाराचे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे पत्र्याच्या शेडमध्ये घर असून तेथे वीज मीटर देण्यासाठी संशयितांनी यापूर्वीच 2000 रुपये डिमांड नोटसाठी घेतले होते, मात्र मीटर लावून देण्यासाठी 1.5 हजार मागितल्यानंतर बुधवारी एसीबीकडे तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला। खाजगी इसमासह टेक्निशियनने लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली। हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने केला आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।